नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता घेऊयात राजकारणातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। एनसीआरबीचा अहवाल कसा वाचावा ते शिका असं सांगून महाराष्ट्र गुन्ह्यांमध्ये पहिल्या 5 मध्ये नाही अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश गुन्ह्यांमध्ये खूपच पुढे असल्याचं सांगून विरोधकांना फडणवीसांनी रोखठोक उत्तर दिलंय। महाविकास आघाडी सरकारनं ललित पाटीलची पोलीस कोठडीच घेतली नव्हती, तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सरकारला पत्र लिहिले होते अशी माहिती देऊन ललित पाटीलचा ड्रग्जचा कारखाना हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच असल्याचं फडणवीसांनी महाविकास आघाडीवर म्हणत पलटवार केलाय। मुंबईत रात्री 12 वाजताही मुली बाहेर फिरू शकतात। महिला अत्याचारात महाराष्ट्र 16व्या क्रमांकावर आहे। महिलांवरील अत्याचारांच्या आरोपांवरती फडणवीसांनी उत्तर दिलंय। जयंत पाटील यांचं अस्तित्व केवळ राजाराम पाटलांमुळे आहे, त्यांचं स्वतःचं असं काही काम नाही अशी टीका करून नागपूरला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। कधी कधी काहींचं नागपूर प्रेम हे उफाळून येतं असा टोला फडणवीसांनी लगावलाय। राज्यातला विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। राज्यात विरोधकांचं अवसान गळालं आहे, अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत जागा वाटपात व्यस्त आहेत। महाविकास आघाडीवर मुख्यमंत्र्यांचा जोरदार हल्लाबोल करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली। अशोक पर्व चमकलं पण मराठा पर्व अंधारात ठेवून अशी जोरदार टीका मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे। चाहिए खर्चा तो निकालो मोर्चा, मुख्यमंत्र्यांची उद्धव गटाच्या 10व्या मोर्चावर टीका करण्यात आली। मातोश्री 1 ते मातोश्री 2 हा प्रवास कसा झाला हे सर्वांना माहीत आहे, मात्र 2 मातोश्री झाल्या, 1 तरी 10वी होऊ द्या असा मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केलाय। उद्धव सरकारला कफन चोर खिचडी चोर ही बिरुदही कमी पडतील अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। आदित्यराजाच्या कृपेने वरुणराजाने टेंडरचा पाऊस पाडल्याचं सांगून कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांनी उद्धव गटावर हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। कांदा, इथेनॉल आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर या बैठकीत चर्चा होईल असा अंदाज आहे। कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट घातला गेला। मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा प्रताप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलाय। अल्पसंख्याक आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे 2018 पासून स्पेशालिटी हॉस्पिटल नसतानाही कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घाट घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। आपल्याला वाटतं पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्नही गृहमंत्र्यांना विचारावा, प्रक्षोभक विधान करण्यापेक्षा आणि पवार साहेबांवर टीका करण्यापेक्षा पुण्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं असा सल्ला अमोल कोल्हे यांनी दिलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता आहे। कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारचं धोरण चुकीचं आहे असं सांगून सरकार मात्र केवळ फोटो काढण्यात काम करत असल्याची टीकाही अमोल कोल्हे यांनी केली आहे। अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होत आहे ही सर्वांसाठी चांगली आणि आनंदाची बातमी आहे। गेले अनेक वर्ष लाखो लोकांची श्रद्धा आहे, आपल्याला या उद्घाटनाचे आमंत्रण नाही आले, मात्र या थाटामाटात राम मंदिराचं उद्घाटन करत आहात, तसंच देशात रामराज्य देखील आणा अशी भावना कोल्हेंनी व्यक्त केली आहे। उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणाऱ्या खासदाराला शिवसेनेने इशारा दिला आहे। संसदेत उपराष्ट्रपतींची मिमिक्री करून संबंधित खासदाराने लोकशाहीचा आणि
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी भारताची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी. जोपर्यंत ते माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही, असा सज्जड इशारा शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिला आहे. आमदार देवयानी फरांदे यांची स्क्रिप्ट नक्की कोण लिहून देतं कळत नाही, ज्यांना आमच्याशी थेट भिडता येत नाही ते असे एकेकाला पुढे पाठवतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. फरांदेंची प्रत्येक वेळी भाषा बदलत असून एक दिवस त्या उभाटाच्या नेत्या म्हणतात तर दुसऱ्या दिवशी त्या सुषमाताई असा उल्लेख करतात.